So good morning friends, today we are going to discuss the syllabus of our subject. Today we are having two lectures, so maybe we can have a break of 2-3 minutes in between. Total I told you about this subject, okay? So from examination or from marks point of view, what are the things we are supposed to do? Kal kay kay sangitla babu tumcha lakshat alay ka? Kon kon ta test astil aplyala sanga? काल मी सांगितलेल्या गोष्टी आठवतात का कोणाला? आयएससी बरोबर. पहिल्यांदा असेल आपली युनिट टेस्ट किंवा चॅप्टर टेस्ट, जी प्रत्येक चॅप्टरच्या कम्प्लिशन नंतर असेल. ती 20 मार्काची असेल प्रत्येक चॅप्टर वरती. त्यानंतर आयएससी साधारण आफ्टर 1 मंथ, सेकंड मंथ अँड थर्ड मंथ, अशा 3 आयएससी असतील. बरोबर आहे. आयएससी ही 30 मार्काची असेल आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असेल 70 मार्क्स. बरोबर आहे. आपण ते ऑफलाईन होते असं गृहित धरूया, कारण सध्या सिच्युएशन इम्प्रूव्ह होते कोविडची. आणि इन ऍडिशन इंटरनल मार्क्स आपल्याला किती असतील? आयसीए आपण म्हणतो 25. ओके, सो वी कॅन गेट सो मेनी मार्क्स फ्रॉम दिस सब्जेक्ट अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. सर्वात महत्वाची गोष्ट, थोडं थोडं मराठी मिक्स करून बोलत जाईन मी, तर 12वी मध्ये आपल्याला सर्वांना आठवत असेल की म्हणजे केमिस्ट्री आवडतो किंवा नाही, किंवा मॅथ्स आवडतो किंवा नाही, किंवा बायोलॉजी आवडतो किंवा नाही, ही चर्चा होऊ शकते. बरोबर आहे. पण फिजिक्स सर्वांना आवडतो, इज इट करेक्ट? येस. फिजिक्स हा म्हणजे मोस्टली सर्वांना आवडतो. तर मेकॅनिक्स म्हणजे हे बेसिकली फिजिक्सच आहे. मेकॅनिक्स ही फिजिक्सची ब्रांच आहे. त्यामुळे जर तुमचा फिजिक्सचा बेस चांगला असेल, ठीक आहे, आपण ऑफकोर्स रिव्हिजन करणार आहोत, तर मेकॅनिक्स तुम्हाला सोपा जाणार आहे. डू रिमेंबर दिस थिंग. सो इन दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट वी आर गोइंग टू हॅव 8 चॅप्टर्स. 4 चॅप्टर्स विल बी इन्क्लुडेड इन सेक्शन 1 अँड 4 चॅप्टर्स विल बी इन्क्लुडेड इन सेक्शन 2. कोविडमुळे सेमिस्टर्स कॉम्प्रेस करायची सध्या प्रोसेस चालू आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की शेवटचे काही चॅप्टर्स जे आहेत, 2-3 चॅप्टर, त्याचा सिलेबस कमी करण्याविषयी आपल्याला युनिव्हर्सिटी मागच्या वर्षी सांगितलं होतं. यावर्षी काय होईल डोंट नो, बट वी अज्युम दॅट वी आर गोइंग टू लर्न ऑल द 8 चॅप्टर्स. सेक्शन 1 कंटेन्स 4 चॅप्टर्स. फर्स्ट वन इज रिझल्टंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. सो राईट नाव वी आर हॅव्हिंग इंट्रोडक्शन टू आवर सिलेबस. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न वॉट इज मीन बाय फोर्स. इफ देर इज अ पर्टिक्युलर फोर्स लाईक दिस, सो हाऊ कॅन बी दिस फोर्स स्प्लिट इन टू इट्स कंपोनंट्स, जे आपण व्हेक्टर मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर आहे. देन न्यूमरिकल्स बेस्ड ऑन दिस रिझोल्युशन. देन सेकंड चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न अबाउट इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडीज. ओके, सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न हाऊ द इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ द बॉडीज कॅन बी मेंटेन्ड. मीन्स इफ अ बॉडी इज ॲट स्टॅटिक कंडिशन, ओके, वॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट अँड हाऊ डिफरंट फोर्सेस कॅन बॅलन्स इच अदर. तर हे मी सध्या डेप्थमध्ये सांगत नाही, कारण हे जास्त काय सांगितलं तर आपल्याला त्याचं समजणार पण नाही. द थर्ड चॅप्टर इज अनालिसिस ऑफ पिन जॉईंटेड प्लेन फ्रेम्स. ठीक आहे. तर फ्रेम म्हणजे काय? तर आपण एखादं मोठं ऑडिटोरियम वगैरे जर पाहिलं असेल, बरोबर आहे का, ज्याच्यावरती मेटॅलिक शीटचं रूफ असतं, पत्र असतो, बरोबर आहे, आणि त्या पत्राच्या खाली असे मेटॅलिक बार उभे आडवे तिरके असे असतात, आपण पाहिलं असेल. हॅव यू सीन इट? मेटॅलिक असे बार असतात उभे आडवे तिरके, आणि त्याने त्या पत्राला सपोर्ट दिलेला असतो. तर त्या असतात त्या फ्रेम्स असतात, त्यांचं अनालिसिस, त्यांच्यावरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात, त्यांच्या स्टॅबिलिटी कंडिशन काय, दीज थिंग्स वी आर गोइंग टू लर्न. ओके. फोर्थ चॅप्टर ऑफकोर्स यू नो द बेसिक्स, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया. याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन तर आपल्याला असायला हरकत नाही. नेक्स्ट चॅप्टर इज कायनेमॅटिक्स ऑफ पार्टिकल्स. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू डिस्कस इक्वेशन्स ऑफ मोशन्स. हाऊ मेनी इक्वेशन्स ऑफ मोशन आर देअर? इक्वेशन ऑफ मोशन किती आहेत आठवत आहे? 3. करेक्ट. व्हेरी गुड. आय एम जस्ट चेकिंग द इनिशियल लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. जय, उत्तर द्यायचं आहे. हॅलो, त्याच वेळी अनम्यूट करा प्लीज, आणि उत्तर देऊन झाल्यावर लगेचच म्यूट करा. ओके, दॅट इज माय रिक्वेस्ट. ओके, शॅल वी कंटिन्यू? देन द नेक्स्ट चॅप्टर इज कायनेटिक्स ऑफ पार्टिकल्स. ओके, नाऊ माय क्वेश्चन टू यू. सर्वजण ऐकतायत ना?
एनीवन रिमेंबर्स व्हाट इज द डिफरेंस बिटवीन काइनेमॅटिक्स अँड काइनेटिक्स? ऐकलेलं आहे याच्याविषयी कधी? फिजिक्स मध्ये ऐकलं असणार माझ्या मध्ये. ऐकलं असेल तर येस म्हणा, अदरवाइज आय एम गोइंग टू टीच इट, डोंट वरी. हे मी शिकवणारच आहे. पण आठवतंय कोणाला कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स मध्ये काय फरक असतो? शिकलंय का तुम्ही? येस. ओके, लेट मी नो युअर रिएक्शन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जेवढं आपलं इंटरॅक्शन जास्त असेल तेवढं अंडरस्टँडिंग जास्त असेल. लक्षात येते? अँड आय मस्ट टेल यू, फॉर लर्निंग एनी सब्जेक्ट, ओके, आपल्याला एकच गोष्ट करायची की जे ऑनलाईनचे सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला ओव्हरकम करायचे. ओके, लेट मी टेल यू वन एक्झाम्पल, एक उदाहरण सांगतो. जर समजा एखादी चांगली गोष्ट कोणीतरी तुम्हाला सांगते, ठीक आहे, आणि ती गोष्ट तुम्हाला दोन व्यक्तीने सांगितली, एक गोष्ट तुम्हाला समजा एखाद्या अननोन व्यक्तीने सांगितली आणि तीच गोष्ट तुमच्या क्लोज फ्रेंडने सांगितली, इम्पॅक्ट कोणाचा जास्त पडेल हो आपल्यावरती? जो क्लोज फ्रेंड आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं बघा, हे आपली सायकोलॉजी आहे. एखाद्या नोन व्यक्तीने जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ते आपल्याला पटकन लक्षात येते, ते आपल्याला ऐकाविषयी वाटते. येस ओर नो? त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, ऑनलाईन मोड जरी असलं तर आपल्याला इंटरॅक्शन वाढवायचं आहे. म्यूट करत राहा ना प्लीज, बाळांना उत्तर देऊन झाल्यावर. पृथ्वीराज रिनेम करा आणि म्यूट करा. ओके, तर जेवढं आपलं इंटरॅक्शन जास्त होईल, ठीक आहे, तेवढी आपली ओळख वाढेल. आणि मग शिकवताना बाबा हे आपले शिक्षक आहेत आणि हे आपल्या चांगल्यासाठी प्रयत्न करतात, हे ज्यावेळी आपलं मानसिकता तयार होते त्यावेळेला आपल्याला अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होतं. बरोबर आहे का? तर सांगा मला, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स शिकलेला आहात पण सध्या आठवत नाही, इज इट करेक्ट? येस सर. येस सर. ओके, ठीक आहे, मी पण प्रयत्न करतो, मला आठवते का? बरोबर ना? कारण मला पण शिकून तर बरेच महिने होऊन गेले. ओके, जस्ट जोकिंग. तर कायनेमॅटिक्स मध्ये काय असतं? तर कोणत्याही बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स, बरोबर आहे, आणि त्या बॉडीचं मास, ह्या दोन गोष्टीचा विचार आपण करत नाही. सो वी अनालाइज द मोशन ऑफ द बॉडीज विदाउट कन्सिडरिंग फोर्स अँड फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी अँड मास. काय सांगितलं? लेट मी रिपीट. कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स, बरोबर आहे, आणि त्या बॉडीचं मास, ह्या दोन गोष्टींचं कन्सिडरेशन करत नाही. बरोबर आहे? मग मोशनचा स्टडी करताना कोणत्याही बॉडीचा जर तुम्ही फोर्स आणि मास कन्सिडर करत नसाल तर तुम्ही कन्सिडर काय करू शकतो? तर ऑफकोर्स तुम्ही कन्सिडर करणार आहे व्हेलॉसिटी. समजतंय? ऍक्सिलरेशन, डिस्टन्स, टाइम, ह्या सर्व गोष्टी कशाशी संबंधित आहेत? मोशन ऑफ द बॉडी. तर कायनेमॅटिक्स मध्ये तुम्ही काय करता, व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा आणि टाइम, ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो, पण फोर्स आपण कन्सिडर करत नाही आणि मास पण कन्सिडर करत नाही. फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय सांगा? V is equal to u plus a t. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही बॉडीचे बघा, फायनल वेलॉसिटी कन्सिडर करताय, इनिशियल वेलॉसिटी कन्सिडर करताय, ऍक्सिलरेशन कन्सिडर करताय, टाइम कन्सिडर करताय. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, इफ यू रिमेंबर, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर आहे? किंवा थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. तर हे इक्वेशन ऑफ मोशन स्टडी करताना तुम्ही कुठंही फोर्स किंवा मासचा विचार करत नाही. काय काय कन्सिडर करताय? व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन, डिस्टन्स अँड टाइम. इज इट क्लिअर नाउ कायनेमॅटिक्स म्हणजे काय? सर, कायनेमॅटिक्स मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, मी कसं लक्षात ठेवतो तुम्हाला सांगतो, कायनेमॅटिक्स मध्ये एम आहे, बरोबर आहे, आणि एम ला जर आपण मिरर इमेज घेतली तर काय मिळतो आपल्याला? डब्ल्यू. तर कायनेमॅटिक्स मध्ये काय, विदाउट कन्सिडरिंग फोर्स अँड मास, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? विदाउट कन्सिडरिंग फोर्स अँड मास. आणि कायनेटिक्स मध्ये तुम्ही काय करताय, तर व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन हे सर्व गोष्टी कन्सिडर करताय, पण इन ऍडिशन कोणत्याही अनालिसिस मोशनच्या करताना
कायनेटिक्स मध्ये तुम्ही फोर्स पण कन्सिडर करता आणि मास पण कन्सिडर करताय. इज दॅट क्लिअर? मला सांगा, अशा प्रकारचं डिस्कशन चालेल आपल्याला आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो? इज दॅट फाईन फॉर यू? ओके सर. ओके, रिक्वायरमेंट ही तुम्ही डिफाईन करायची आहे अँड आय विल डिलिव्हर द लेक्चर्स एज पर युअर रिक्वायरमेंट. ओके, देन द नेक्स्ट चॅप्टर इज वर्क एनर्जी मेथड. तर याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्याच्याशी संबंधित इक्वेशन्स याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा पार्ट हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी संबंधित आहे, मेकॅनिकल व्हायब्रेशन. हा एकदम छोटासा चॅप्टर आहे. याच्यामध्ये अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी वगैरे ह्या सर्व बेसिक टर्म्स असतात. आणि जर एमसीक्यू टाईप एक्झाम होणार असेल तर फक्त एमसीक्यूज असतील या चॅप्टरवरती. ओके, सो दिस इज अबाउट ओव्हरव्ह्यू ऑफ द सिलेबस. सिलेबस विषयी मला असं वाटतं की या ठिकाणी जास्त काय बोलू नये, कारण जसं जसं आपण शिकणार आहोत आपण इनडेप्थ शिकणार आहोत. तर ऍट द मोमेंट सर्वांनी खरं खरं सांगायचं, व्हिडिओ काय ऑन करायचं नाही कोणी. आर यू हॅव्हिंग पेन अँड नोटबुक विथ यू? यस सर. जर नसेल तर पहिल्यांदा पेन आणि नोटबुक ताब्यात घ्या, ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या नोट करा. ओके, त्यामुळे तर सगळ्यात पहिल्यांदा लिहा नेम ऑफ द सब्जेक्ट. व्हॉट इज द नेम ऑफ द सब्जेक्ट? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. राईट डाऊन नेम ऑफ द सब्जेक्ट, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. देन असं करू, आय राईट इट ऑन द व्हाईट बोर्ड. जे मी लिहितो तुम्ही पण लिहून घ्या. म्यूट म्यूट म्यूट. 10 वाजले काय? हा कोणाचा अलार्म होता रे 10 चा? ओके, राईट डाऊन. उत्तर देऊन झाल्यावर फक्त म्यूट करा, एवढी काळजी घ्या बाळांनो. ओके, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. व्हाईट बोर्ड दिसतो आता मी टाईप करतो ते? ओके, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. सो युनिव्हर्सिटी काय सांगते हे आपण नाही, वी आर गोइंग टू हॅव थिअरी लेक्चर्स 7 आवर्स पर वीक. ह्याच्यापैकी सोमवार ते मला वाटतं शुक्रवार 5 लेक्चर आहेत. रोज पहिला असेल आपलं, शनिवारी 2 असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ईएसई एंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे विद्यापीठाची परीक्षा असेल आपल्याला 70 मार्क्स. आयएसई म्हणजे मंथली टेस्ट, बरोबर का? ह्या 3 असतील, 30 मार्क्स. आणि जर्नलचं रायटिंग आय सी ए लागलं तर याचा फुल फॉर्म लिहून घ्या सगळ्या गोष्टींच्या. ईएससी म्हणजे काय? एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. एंड सेमिस्टर, ज्याला आपण युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन म्हणतो. ईएससी आयएससी मीन्स इन सेमिस्टर. इन सेमिस्टर म्हणजेच काय? सोप्या भाषेत सांगतो मंथली एक्झाम. हे 3 वेळा होतील 3 महिन्यात. सेमिस्टर पॅटर्न आपण फॉलो करतोय. आणि आयसीए 25 मार्क्स असेल. आयसीए म्हणजे काय? इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. असेसमेंट हे टर्म थोडशा कॉम्प्लिकेटेड वाटतात पहिल्यांदा. असेसमेंट म्हणजे काय? चेकिंग, बरोबर आहे. तर यालाच तुम्ही टर्मवर्क किंवा जर्नलचे मार्क्स असं म्हणू शकता. ठीक आहे, जर्नल विषयी बरेच गैरसमज आहेत आपल्याकडे, बरोबर आहे ना? आणि ते आमच्या काळापासून आहेत. आपल्याकडे एक असं घट्ट समज आहे की जर्नल हे कंपल्सरी बघूनच लिहावं, बरोबर आहे का? तर मी तुम्हाला रिकमेंड करतो थ्रू आउट द करिअर ऑफ इंजिनिअरिंग, ठीक आहे, जर्नल जे आहे
हे लिहिताना तुम्ही बेस्ड ऑन युअर अंडरस्टँडिंग, समजा तुम्हाला मी असाइनमेंट किंवा जर्नल मध्ये काही प्रॉब्लेम सोडवायला सांगितले तर तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार ते सोडवा. आर यू लिस्निंग? मी खूप महत्वाची गोष्ट सांगतोय, तर ते प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही स्वतःचे स्वतः जर सोडवले ते चुकीचे जरी असेल तरी मी ते करेक्शन करून साइन देईन, तुम्हाला मार्क पण देईन. आर यू गेटिंग? पण ते प्रॉब्लेम जर्नल मध्ये किंवा असाइनमेंट मध्ये सोडवताना जर तुम्ही स्वतः ट्राय करत असाल, ठीक आहे, तरच तुम्हाला फायनल एक्झाम सोपी जाणार आहे. इफ यू कीप ऑन कॉपिंग द जर्नल तुमची फायनलच्या दृष्टीने तयारी होणार नाही. आर यू गेटिंग? याच्यामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या बऱ्याच पद्धती असतात. माझी पद्धत अशी आहे की जर्नल असाइनमेंट हे मनन लिहा, काही गोष्टी चुकल्या तरी हरकत नाही, उलट ते करेक्शन करायला आपल्याला स्कोप मिळतो, तुम्हाला सही मिळेल, चेक करून मिळेल आणि मार्क्स पण मिळतील, पण कृपया जर्नल बघून लिहायचं नाही. इज दॅट क्लिअर? कारण बरेच लोक कसं असतात, जर्नल तपासताना अमक होतं तमक होतं, बरोबर आहे की नाही, मग कशाला रिस्क घ्यायची, कुणीतरी लिहू द्या, बरोबर ना, सर काहीतरी करेक्शन करतात जर्नल वरती, बरोबर ना, चूक बरोबर काहीतरी लिहितात, जर्नल आमचं खराब होईल का नाही. ह्या स्वच्छतेच्या आग्रहापोटी काय होतं, आपण कधी प्रयत्नच करत नाही, येस ऑर नो, आणि जर्नल लिहायची पद्धत पडली तर आपल्याला काही तसं करायचं नाही. ओके, नाव सेकंड स्क्रीन इज विजिबल, आता शेअर केलेली स्क्रीन दिसते का? येस सर. ओके, आणि ह्या ज्या स्लाइड चेंज होतात त्या दिसतात का? काल बराच प्रॉब्लेम होता. नाव इज इट विजिबल? स्लाइड चेंज झालेले दिसतात ना? येस सर. ओके, सो राईट डाऊन द नेम्स ऑफ द चॅप्टर्स. नाव सब्जेक्टचं नाव लिहिलं आपण, किती मार्काचं आहे लिहिलं, आणि आता आपण काय लिहतो, चॅप्टरचे नाव लिहितो. ऍट ऍक्च्युअल जर आपण क्लासरूम मध्ये असू तर आपण हा सर्व सिलेबस प्रत्येक चॅप्टरचा लिहून काढतो सुरुवातीला. विल सी, जर एक्स्ट्रा टाइम मिळाला तर आपण हा लिहून पण काढूया, किंवा मी तुम्हाला पीडीएफ शेअर करेन, तो सर्व चॅप्टरचा तुम्ही सिलेबस लिहून काढा, सो दॅट यू कॅन हॅव आयडिया ऑफ द सब्जेक्ट. ऍट द प्रेझेंट यू कॅन राईट नेम्स ऑफ द चॅप्टर्स टू बिगिन विथ. म्यूट करा प्लीज बाळांना. Yes, sir. Okay, have you written the names of the chapters? Yes, sir. Okay, yes, sir. Now we'll move to the first chapter. These are the basic definitions. Write down the syllabus of the first chapter. Apan directly discussion la chalu koruya. Is that fine? Shall we start the syllabus? Yes. Okay, sir. Write down. Yes, sir. Unit number 1, resultant of coplanar forces. Okay, so you keep on writing and I'll discuss what are the syllabus. Lel shuruat kara. Syllabus is visible? Yes, sir. So first chapter, point number 1.1 is the definition of basic units. Out of that, we are going to use only SI units. Write down SI units. Then the basic concepts of mechanics, like body, rigid body, particle, scalar quantities and vector quantities. Then idealization of engineering problem. Then force,
लॉ ऑफ ट्रांसमिसिबिलिटी ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ अ फोर्स, मोमेंट ऑफ अ फोर्स, देन मोमेंट म्हणजे काय आठवतं का कोणाला? मोमेंट ऑफ अ फोर्स म्हणजे काय असतं? एनीवन रिमेंबर्स व्हॉट इज मोमेंट ऑफ अ फोर्स? एम आय ऑडिबल? हॅलो, आवाज येतो बाळा? नो टॉर्क सर. हा मोमेंट फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युला सांगा. हा आर एफ साइन थीटा. ओके, मोमेंट इज नथिंग बट मोमेंट ऑफ अ फोर्स इज फोर्स मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. इज इट करेक्ट? दॅट इज द डेफिनेशन ऑफ मोमेंट. तर मोमेंट हे आपण अराउंड वन पॉइंट घेतो, आणि इथं समजा हा पॉइंट आहे आणि इथे एखादा फोर्स आहे, तर ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स, हे असतं त्या फोर्सचं मोमेंट. आणि मोमेंट हा आपण नेहमी कसं घेतो? अबाउट वन पॉइंट किंवा अराउंड वन पॉइंट मोमेंट अबाउट जनरली आपण म्हणतो. तर एखाद्या पॉइंट पासून त्या फोर्स पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स मल्टीप्लाइड बाय मॅग्नेट्यूड. ठीक आहे, मोमेंट ऑफ अ कपल झालं. देन रिझल्टंट, देन पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. मला वाटतं हा पण तुम्ही शिकलेला असेल पूर्वी, बरोबर आहे ना? ओके, देन ट्रायंगल लॉ ऑफ फोर्सेस किंवा ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर्स या फॉर्ममध्ये तुम्ही शिकला असेल. फोर्स म्हणजेच काय? बेसिकली व्हेक्टर आहे. देन पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस अँड व्हॅरिग्नॉन्स थेरम. यातलं मला वाटतं अननोन फक्त व्हॅरिग्नॉन्स थेरम असेल, बरोबर ना? हो. देन 1.2 कंपोजिशन ऑफ कोप्लेनर कनकरंट किंवा कॉनकरंट काय पण म्हणा, कंपोजिशन ऑफ कोप्लेनर कॉनकरंट अँड नॉन कॉनकरंट फोर्सेस. देन हे जे दोन डॉट दिसतात त्याला आपण काय म्हणतो? कोलन म्हणतो. कोलन अनालिटिकल मेथड कॉमा ग्राफिकल मेथड अँड बोज नोटेशन. हे लिहून झालंय. Is it over? Yes, sir. Yes, sir. या बोलून झाल्यावर लगेच म्युट करा प्लीज, तेवढी काळजी, तेवढी एक हॅबिट ठेवा. सो दिस इज अबाउट द सिलेबस. ओके, नाउ विल स्टार्ट द डिस्कशन. प्लीज लिसन. सर्वांचं लक्ष आहे आता? Yes. Yes, sir. Now we are going to understand what is meant by mechanics. तर आपल्याला माहिती की जे बेसिक सायन्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, बरोबर आहे. तर मेकॅनिक्स हा फिजिक्सचा पार्ट आहे. पॉइंट नंबर वन, मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. ओके, देन व्हॉट इट डील्स विथ, म्हणजे मेकॅनिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर कुठल्याही प्रकारचा फोर्स असेल किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेस असेल. सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे काय? तर मोर दॅन वन फोर्स, याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ फोर्सेस. तर एखादा फोर्स किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेस जर एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होत असेल तर त्याचा होणारा इफेक्ट. ओके, नाव लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. ओके, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ अ फोर्स ऑन अ बॉडी? एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो? मोशन ऑफ द बॉडी.
ओके ओके लेफ्ट साइड चेंज ओके वेरी गुड वेलोसिटी चेंज करेक्ट ओके मोशन म्हणजेच वेलोसिटी बरोबर आहे एक्सेलरेशन चेंज मॅग्नेट्यूड मॅग्नेट्यूड ऑफ काय म्हणतोय करेक्ट तर बरोबर आहे सर्वांनी मिळून जे सांगितलं त्याचं मी कन्क्लुजन सांगतो बघा म्यूट करा लगेच प्लीज उत्तर दिल्यानंतर तर कोणताही फोर्स जर बॉडीवरती ऍक्ट झाला तर काय होऊ शकतं तर एखादी बॉडी जर रेस्ट मध्ये असेल ठीक आहे फॉर एक्झाम्पल ही बॉडी रेस्ट मध्ये आणि याला मी फोर्स अप्लाय केला काय होणार आहे इट विल कम इन टू मोशन म्हणजे तुम्ही सांगितल्यानुसार काय व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इज गोइंग टू चेंज बरोबर आहे किंवा एखादी बॉडी अशी मोशन मध्ये आहे त्याला आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर काय होईल आयदर त्याचा स्पीड रिड्यूस होईल किंवा बॉडी स्टॉप होईल येस ऑर नो म्हणजे एक्सेलरेशन ऑर रिटार्डेशन इज दॅट करेक्ट येस रिटार्डेशन म्हणजे काय असतं कोण सांगेल बरं व्हॉट इज रिटार्डेशन लोअर द स्पीड ओके आणि मॅथमॅटिकल जर सांगायचं झालं तर एक्सेलरेशन म्हणजे काय तर स्पीड वाढत जाणं बरोबर आहे आणि रिटार्डेशन म्हणजे काय स्पीड कमी होत जाणं ऑर इन अदर वर्ड्स मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट रिटार्डेशन इज नथिंग बट निगेटिव्ह एक्सेलरेशन दॅट इज चेंज ऑफ व्हेलॉसिटी टुवर्ड्स लोअर साइड व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार दॅट इज नथिंग बट रिटार्डेशन तर बॉडीचा स्पीड किंवा एक्सेलरेशन चेंज होऊ शकतो दॅट इज वन इफेक्ट ऑफ फोर्स ऑन द बॉडी अँड अदर थिंग टोल्ड बाय वन ऑफ द स्टुडंट्स मीन्स द डायमेन्शन्स ऑफ द बॉडी कॅन चेंज फोर्स जर अप्लाय केला तर बॉडीचे डायमेन्शन्स चेंज होऊ शकतात बरोबर आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रबर आहे त्याला टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर लेंथ वाढणार आहे किंवा तुम्ही कॉम्प्रेस करू शकता डायमेन्शन्स रिड्यूस होऊ शकतात इज दॅट करेक्ट सो दिस कॅन बी इफेक्ट ऑफ द फोर्स ऑन द बॉडी सो व्हेन यू अप्लाय अ फोर्स ऑन अ बॉडी इट्स व्हेलॉसिटी ऑर इट्स डायमेन्शन्स कॅन चेंज फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टूड मेकॅनिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचंय आता बॉडी दोन प्रकारचे असू शकतात कुठले कुठले असू शकतात एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर ह्या दोन्ही बॉडीचा स्टडी आपल्याला मेकॅनिक्स मध्ये करायचा आहे सो इन मेकॅनिक्स वी आर गोइंग टू स्टडी फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी मे बी ऍट रेस्ट ऑर द बॉडी मे बी इन मोशन अँड बेसिकली मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स हॅव यू अंडरस्टूड द डेफिनेशन म्हणजे जर शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर मेकॅनिक्स म्हणजे काय तर मेकॅनिक्स ही फिजिक्सची अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये बॉडी रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल त्याच्यावरती जर तुम्ही फोर्सेस अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट काय होतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे लेट मी रिपीट सो इन मेकॅनिक्स इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स वी आर गोइंग टू स्टडी द बॉडीज विच आर ऍट रेस्ट ऑर इन मोशन and when you apply the forces on these bodies their effect we are going to study in mechanics shall I read the definition now mechanics is the branch of physical science or physics which deals with the study of forces and their effect acting on a body which is at rest or in motion have you understood this definition Yes, sir. Write down the first point. Write down definition of mechanics. पहिली डेफिनेशन लिहून घ्या पहिला जो पॉइंट आहे डॉट केलेला Okay, is it over?
ओवर ओके नाउ वी आर गोइंग टू स्टडी व्हाट इज मीन बाय इंजिनियरिंग मेकॅनिक्स हे मेकॅनिक्सची बेसिक डेफिनेशन झाली बरोबर आहे तर काल आपण जी चर्चा करत होतो त्यामध्ये थोडस आपल्याला वेळाअभावी चर्चा करायची राहिली तर व्हॉट इज इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे ठीक आहे तर इंजिनिअरिंग हे बेसिकली सायन्सचं ऍप्लिकेशन आहे किंवा ज्यावेळी तुम्ही सायन्सचा युज करता कुठल्याही त्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो लक्षात येते तर बरेचसे जे सायन्स ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग आहे त्यांचा सोर्स जो आहे किंवा जे रूट आहे ते तुम्हाला फिजिक्समध्ये सापडतं ठीक आहे म्हणजे तर तुम्ही फोर्सेस वगैरे यांचा स्टडी करता मग ते सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल असेल किंवा तुम्हाला माहिती इलेक्ट्रॉनिक्स ही सुद्धा फिजिक्सची ब्रांच आहे बरोबर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वगैरे हे पण तुम्ही फिजिक्समध्ये शिकला जे बऱ्यापैकी नंतर तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये शिकणार आहे आर यू गेटिंग ऑर नॉट तर हे सर्व जे बेसिक इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत त्या कशावरती अवलंबून आहेत फिजिक्सवरती आहेत त्यामुळे इंजिनिअरिंग म्हणजे काय तर सायन्सचं ऍप्लिकेशन आहे त्यामुळे जे इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही मेकॅनिक्सचा युज केला तर त्याला आपण काय म्हणतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कशाशी डील करतं तर इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रिज असेल किंवा एखादी मुव्हिंग बॉडी असेल एखादं व्हेइकल असेल लक्षात येत आहे का किंवा फॉर एक्झाम्पल हवेतून पॅराशूट वगैरे यांची मोशन तुम्ही स्टडी करताय बरोबर आहे का किंवा एरोप्लेनची मोशन हे सगळं स्टडी करताय तर हे इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही मेकॅनिक्सचा युज केला दॅट बिकम्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट लॉज ऑफ मेकॅनिक्स विच आर यूज टू सॉल्व इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ठीक आहे हे काय लिहून घ्यायची गरज नाही देन द क्लासिफिकेशन ऑफ मेकॅनिक्स मेकॅनिक्स आपण दोन पद्धतीने क्लासिफाय करू शकतो ठीक आहे तर बेसिक डेफिनेशन मध्ये काय सांगितलं हो तर एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल त्याचा पण तुम्ही स्टडी करताय एखादी बॉडी मोशन मध्ये असेल त्याचा पण स्टडी करताय तुम्ही कशामध्ये मेकॅनिक्स मध्ये मग जर बॉडी रेस्ट मध्ये असेल त्याचा तुम्ही स्टडी केला मेकॅनिक्स मध्ये सो दॅट ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इज कॉल्ड ॲज स्टॅटिक्स सो इन स्टॅटिक्स वी आर गोइंग टू स्टडी द बॉडीज विच आर ऍट रेस्ट सो स्टॅटिक डील्स विथ स्टडी ऑफ द बॉडीज और इट इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द फोर्सेस अँड देअर इफेक्ट वेन द बॉडी इज ॲट रेस्ट एखादी बॉडी जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल त्याच्यावरती फोर्सेस अप्लाय केले त्याचा इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत कशामध्ये स्टॅटिक्स मध्ये ठीक आहे नाव द क्वेश्चन स्टॅटिक्सचे डेफिनेशन लक्षात आली आहे वेन द बॉडी इज ॲट रेस्ट अँड वेन द फोर्सेस आर अप्लाइड ऑन इट then that study is called as statics okay mala sanga ata aplyala basic question ka asel ekadi body rest varti ahe barobar hai na and tela tumhi force apply kela barobar hai tari pan ti rest madhe kashi rahte yes or no so I'll give you simple example theek hai ekada bridge ghetla apan barobar ani bridge varti shekdo vehicles move hotayet mhanje kay tar tya vehicle cha weight ha pan ek force asel jo tya bridge varti act hotoy बरोबर आहे नाही पण ब्रिजची मुवमेंट होते का नाही व्हायब्रेशन होईल पण मुवमेंट होणार नाही आर यू गेटिंग तर हे सिम्पल एक्झाम्पल झालं म्हणजे फोर्सेस ऍक्ट होत आहेत तरी सुद्धा बॉडी स्टेबल राहते बरोबर आहे किंवा मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं फ्रेमचं बरोबर का फ्रेमचं एक्झाम्पल म्हणजे काय तर आपण पाहतो की मोठ्या ऑडिटोरियम मध्ये समजा वरती रूफ आहे मेटॅलिक ज्याला आपण पत्रे म्हणतो पत्राच्या खाली काय असते असे मेटॅलिक बार्स असतात त्यांची फ्रेम बनवली असते येस ऑर नो मग काय होतं विंड ब्लो होतो ज्यावेळी वारा वाहतो त्यावेळी फोर्सेस ऍक्ट होणार आहेत बरोबर आहे का त्या फ्रेमवरती मेटॅलिक फ्रेमवरती किंवा त्या मेटॅलिक शीट्सचं किंवा पत्र्याचं वजन त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे हे फोर्सेस जरी ऍक्ट होत असतील तर ती जी फ्रेम असते पत्राला सपोर्ट देणार ही स्टेबल राहते आर यू गेटिंग ऑर नॉट सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टॅटिक्स सो इन स्टॅटिक्स व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी बॉडीज विच आर ऍट रेस्ट विल बी स्टडीड इन स्टॅटिक्स अँड व्हेन द फोर्सेस आर applied on these bodies which are at rest that effect we are going to study in statics so statics is the branch of engineering mechanics which deals with the study of forces and the effect of forces when the body is at rest ki definition lihun geta statics chi please note down this definition yes sir
इन केस यू हैव फॉरगॉटन द इंस्ट्रक्शन, दोन स्टूडेंट्स दिसतात, पृथ्वीराज कान्हेरे, व्हाट इज योर रोल नंबर? हॅलो सर, रोल नंबर माहित नाही. अरे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही का? टेलिग्राम वरती रोल नंबरची लिस्ट दिलेली आहे, बरोबर आहे? परवा दिवशी मीटिंग झाली होती तुमची, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? हा, तुमचं जे पार्टिसिपंट नेम दिसतंय की नाही, त्या पार्टिसिपंट नेमला जाऊन रिनेम करायचं तुमचा रोल नंबर. पहा टेलिग्रामला जाऊन आणि त्यानुसार तुम्ही रिनेम करा. अजून एक स्टुडंट आहे जयश्री निकम, सेम इन्स्ट्रक्शन फॉर यू. काय करा तुमचं, हा तुमचं रोल नंबर माहिती आहे तुम्हाला? तर तुमचं नाव जे आहे मीटिंगला जॉईन करताना ते तुम्ही रिनेम करून घ्या. सुरुवातीला तुमचा रोल नंबर असेल आणि नंतर नाव असेल. ओके सर. याचा बेनिफिट काय होतो की प्रत्येक वेळी आम्हाला तुम्हाला जर ऍड्रेस करायचा असेल तर रोल नंबर ना ऍड्रेस करायला बरं पडतं, बरोबर आहे ना? त्यानंतर रोल नंबर लक्षात पण राहतो. ओके, हॅव यू रिटन द डेफिनेशन ऑफ स्टॅटिक्स? ओके, सो जस्ट अ रिव्हिजन ऑफ दिस स्लाइड. इन मेकॅनिक्स वी आर गोइंग टू स्टडी एव्हरीथिंग, मीन्स बॉडी विच इज ऍट रेस्ट, विच इज ऍट मोशन. दोन्ही स्टडी मेकॅनिक्स मध्ये येतो. आणि कशा स्टडी करणार आपण? फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी. स्टॅटिक्स मध्ये काय करतोय? तो स्टडी करतोय फक्त ज्या बॉडी रेस्ट मध्ये आहेत. नेक्स्ट स्लाइड, इज इट विजिबल? डायनॅमिक्स. तर डायनॅमिक्सचे सेम डेफिनेशन आहे, फरक काय केल्यावर सांगा? तर बॉडी विच इज इन मोशन, म्हणजे बघा एखादी बॉडी मोशन मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल व्हेइकल, बरं का? ह्या व्हेइकलचं तुम्हाला स्टडी करायचं, ते कसं आहे? मोशन मध्ये आहे. तर तो स्टडी आपण कशामध्ये करणार आहे? डायनॅमिक्स मध्ये, फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी विच इज इन मोशन. So write down the definition of dynamics. It is the branch of engineering mechanics. It is the branch of engineering mechanics which deals with the study of forces, which deals with the study of forces and their effects acting on the body which is in motion. एखादी बॉडी मोशन मध्ये असेल, त्याच्यावरती फोर्सेस जर ऍक्ट होत असतील, तर त्यांचा इफेक्ट जो आहे हा आपण डायनॅमिक्स मध्ये स्टडी करतो. हॅव यू अंडरस्टूड द मीनिंग? प्लीज रिप्लाय. येस सर, येस सर. लक्षात, बऱ्याच वेळा बघा डेफिनेशन मध्ये आपण ते गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. वी ट्राय टू मेमोराइज द थिंग्स, बट अलॉंग विथ मेमोराइजिंग द थिंग्स वी शुड अंडरस्टँड द मीनिंग, बरोबर आहे? त्यानंतर आपण मागाशी चर्चा केली, बरोबर आहे? तर आता डायनॅमिक्स म्हणजे काय समजलं आपल्याला? तर एखादी बॉडी मोशन मध्ये आहे, त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होत आहेत, त्याचा स्टडी आपण डायनॅमिक्स मध्ये करतोय, बरोबर आहे? मग हा स्टडी करताना, बरोबर आहे, जर तुम्ही मास आणि फोर्स यांचा विचार केला, फॉर एक्झाम्पल एखाद्या बॉडीचं अनालिसिस करताना, स्टडी करताना तुम्ही जर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन यूज केला, काय हो सेकंड लॉ ऑफ मोशन? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, बरोबर आहे? एखादी बॉडी मूव्ह होते आणि त्याच्याला तुम्ही कोणता लॉ युज करताय अनालिसिस साठी? सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. मग हे अनालिसिस करताना तुम्ही काय काय केलं? फोर्स पण कन्सिडर करताय, बरोबर आहे का? आणि मास पण कन्सिडर करताय. तर ते अनालिसिस येतं कशामध्ये? कायनेटिक्स मध्ये. इज दॅट क्लिअर? सो कायनेटिक्स ही काय? तर कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स ह्या दोन्ही ब्रांचेस आहेत डायनॅमिक्सचा. बोथ ऑफ दीज आर द ब्रांचेस ऑफ डायनॅमिक्स. म्हणजे दोन्ही मध्ये
तुम्ही कोणत्या प्रकारची बॉडी स्टडी करणार आहे? रेस्ट मधली का मोशन मधली? मोशन मधली. करेक्ट. तर कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मध्ये तुम्ही दोन्ही ठिकाणी जी बॉडी मोशन मध्ये आहे त्याचा अभ्यास करणार आहेत. मग फरक काय दोन्ही मध्ये? तर कायनेटिक्स मध्ये तुम्ही कन्सिडर करणार आहात मास आणि फोर्स दोन्ही पण. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्स आणि मास दोन्ही कन्सिडर करता. कायनेमॅटिक्स मध्ये काय असतं? तर तुम्ही मोशन मधलीच बॉडी स्टडी करणार आहे, बट यू आर नॉट गोइंग टू कन्सिडर मास अँड द फोर्स. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल काय उदाहरण दिलं तुम्हाला मी? इक्वेशन्स ऑफ मोशन आठवते का? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. कुठले तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही व्हेलॉसिटी स्टडी करताय, एक्सिलरेशन करताय, टाइम करताय, बरोबर आहे का, डिस्प्लेसमेंट कन्सिडर करताय, पण मास आणि फोर्स ह्या दोन गोष्टी तुम्ही कन्सिडर करत नाही. इज दॅट क्लिअर? सो दॅट इज नथिंग बट कायनेमॅटिक्स. ओके, सो हाऊ वी कॅन डिफाइन कायनेटिक्स? कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द बॉडी विच इज इन मोशन अँड वी कन्सिडर मास अँड फोर्स. अँड सिमिलरली कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ डायनॅमिक्स. ह्या दोन्ही पण कशाच्या ब्रांचेस आहेत? डायनॅमिक्सच्या. वन्स अगेन वी स्टडी द बॉडी विच इज इन मोशन, बट वी विल नॉट कन्सिडर मास अँड फोर्स. दोन्ही डेफिनेशन लक्षात आलेल्या आहेत तुमच्या? यस सर. ओके, विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस काय? कायनेमॅटिक्स. आणि कायनेटिक्स म्हणजे काय? विथ कन्सिडरिंग फोर्सेस आणि मास पण. लिहून घेता दोन डेफिनेशन, राईट डाऊन. इथून पुढचं सगळं नोट करून घ्या. डायनॅमिक्स इज क्लासिफाइड इन टू कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. आर यू कम्फर्टेबल? जे काय आपण डिस्कस करतो ते समजतं सर्वांना? येस सर. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द मेथड. ह्या प्रकारचं इंटरॅक्शन चालेल ना? येस सर. ठीक आहे. ओके, राईट डाऊन द टू डेफिनेशन. कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ डायनॅमिक्स. कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ डायनॅमिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस. विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट and their effect screen diste na lihun ga doni definition zala So these are the basics of engineering mechanics. This is introduction to the subject. Now you have written the syllabus. Syllabus tumhi lihlela aahe. Barobar aahe? Shall we continue? Raile. सिलेबस राहिलं का? राहिलं. डेफिनेशन राहिलं का? येस सर. स्नॅपशॉट का पटकन? बरेच लोकांनी झालेलं आहे. घेतलं स्नॅपशॉट? कोणाचं काय राहिलं असेल तर स्नॅपशॉट घ्या, कम्प्लीट करा. शॅल वी कंटिन्यू? येस सर. येस सर. ओके, नाऊ यू हॅव रिटन द सिलेबस. व्हॉट इज द टायटल ऑफ द फर्स्ट चॅप्टर? नाऊ वी आर स्टार्टिंग द सिलेबस. चॅप्टर जर तुम्ही नाव लिहून घेतलं, कोणता चॅप्टर पहिला सांगा सर्वांनी?
रिजल्टेंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. रिजल्टेंट ऑफ कोप्लेनर फोर्सेस. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय समजून घेऊया की हे जे चॅप्टरचं हेडिंग आहे किंवा टायटल आहे हे आपल्याला काय सांगतं. बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय काय येतात. द फर्स्ट वर्ड वी नीड टू अंडरस्टँड इज फोर्स. तर फोर्स मध्ये आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, आपण एक उदाहरण देतो इफ यू लाईक. ठीक आहे, कारण एकदम पण काय बंबार्डिंग करायचं नाही. आपण बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट कायम शब्द वापरतो, बरोबर, पण ते डिफाईन करता येत नाही. बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल कॅन यू डिफाईन टेम्परेचर. टेम्परेचरचे डेफिनेशन सांगता येईल का कोणाला. कॅन जस्ट से हॉटनेस ऑफ बॉडी. करेक्ट, और टू बी मोर स्पेसिफिक टेम्परेचर इज नथिंग बट डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. एखाद्या बॉडीचं टेम्परेचर किती जास्त आहे किंवा किती कमी आहे हे सांगणारं मेजर म्हणजे काय, टेम्परेचर. इज दॅट करेक्ट. कॅन यू डिफाईन मास. कॅन यू डिफाईन व्हॉल्यूम. बघा, अशा गोष्टी असतात. त्यामुळं जर ओरल असतील किंवा टेक्निकल इंटरव्ह्यू आहेत, बरोबर का, याच्यामध्ये आपण खूप अवघड अवघड गोष्टी सांगू शकतो. बरोबर आहे का, पण ज्या रुटीन टर्म्स आहेत त्या सुद्धा आपल्याला सांगता आल्या पाहिजे. मग मासचे डेफिनेशन काय असू शकते, इट इज द क्वांटिटी ऑफ मॅटर. मास म्हणजेच काय, क्वांटिटी ऑफ मॅटर, किती पार्टिकल आहेत, किती मॅटर आहे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये, हे तुम्हाला कशामुळे कळतं, मासमुळे. इज दॅट करेक्ट. जर क्वांटिटी ऑफ मॅटर जास्त असेल तर मास जास्त असेल, कमी असेल तर कमी. बरोबर आहे, त्याचप्रमाणे व्हॉल्यूम म्हणजे काय, इट इज द स्पेस ऑक्युपाइड, त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम. इन द सिमिलर वे, म्यूट करा ना प्लीज, इन सिमिलर वे वी कॅन डिफाईन फोर्स. बरोबर का, तर फोर्स म्हणजे काय असतं, तर एखादी ही बॉडी आहे त्याच्यावरती आपण असं फोर्सेस अप्लाय केले. तर फोर्स ही काय, बेसिकली वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर का, आणि ती काय करते, ट्राईज टू चेंज और चेंजेस स्टेट ऑफ द बॉडी. मग आता स्टेट ऑफ द बॉडी कोणती कोणती असू शकते हो. स्टेट ऑफ द बॉडी कॅन बी रेस्ट और स्टेट ऑफ द बॉडी कॅन बी मोशन. तर फोर्स म्हणजे काय, तर फोर्स ही अशी एजन्सी आहे, बरोबर आहे का, किंवा असा घटक आहे जो काय करतो, बॉडीची स्टेट चेंज करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जर बॉडी रेस्ट मध्ये असेल तर त्याला मोशन मध्ये न्यायचा प्रयत्न करतो. अदरवाइज मोशन मध्ये जर असेल तर त्याला रेस्ट मध्ये आणायचा प्रयत्न करतो. आर यू गेटिंग, दिस इज डेफिनेशन ऑफ द फोर्स. बरोबर का, त्यामुळं जास्त काय वेळ घालवत नाही, बट यू कॅन इझिली अंडरस्टँड आवर फ्रेंड सर्कल इज ऑल्सो अ फोर्स. डू यू अग्री? येस येस ऑर नो? आवर फ्रेंड सर्कल इज ऑल्सो अ फोर्स. आणि तो काय करतो, आपली स्टेट बदलायचा प्रयत्न करतो. येस ऑर नो? म्हणजे एखादा जर खूप अभ्यास करत असेल, बरोबर ना, ओ टॉपर, बरोबर ना, बरोबर आहे का नाही, बोर्डात येणार आहे का, बोर्ड फाडणार आहे का. ओके, सो प्लीज डोंट डू दिस. जे लोक चांगलं काम करतायत त्यांना प्लीज चांगलं काम करू द्या. डू यू अग्री ऑर नॉट? येस सर. ओके, सो व्हॉट वी आर डिस्कसिंग, फोर्स इज एन एजन्सी विच चेंजेस ऑर ट्राईज टू चेंज द स्टेट ऑफ द बॉडी. रेस्ट मध्ये असलेल्या बॉडीला मोशन मध्ये आणणं किंवा मोशन मध्ये आणलेल्या बॉडीला रेस्ट मध्ये आणणं हे काम कोणाचं आहे, फोर्सचं. तर पहिला शब्द आपल्याला फोर्स समजला. बरोबर आहे, आता कोप्लेनर फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, जर नंबर ऑफ फोर्सेस असतील, ठीक आहे, आणि ते नंबर ऑफ फोर्सेस जर एकाच प्लेन मध्ये असतील, ठीक आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेन. तर प्लेन म्हणजे काय, सरफेस आहे. प्लेनचं एक्झाम्पल काय, तर आपण एखादी समजा वॉल बघितली, भिंत बघितली, किंवा फ्लोअर बघितला, किंवा बोर्ड पाहिला, ब्लॅक बोर्ड, किंवा आपल्या नोटबुकचं पेज असेल, बरं काय, तर हे सर्व काय आहेत, प्लेन आहेत. बरोबर आहे, तर जे फोर्सेस आहेत ते सर्वचे सर्व फोर्सेस जर एकाच प्लेन मध्ये कंटेन होत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, कोप्लेनर फोर्सेस. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोप्लेनर फोर्स. द फोर्सेस विच लाय इन अ सिंगल प्लेन, दे आर कॉल्ड एज कोप्लेनर फोर्स. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय, आन्सर देऊन द्या ना, प्लीज अनम्यूट करा ना. प्रत्येक वेळी तेच काय सांगायला लावतोय.
फक्त उत्तर देताना अनम्यूट पाहिजे. ओके, कारण टू वे इंटरॅक्शन पाहिजे ड्युरिंग द लेक्चर. आणि प्रिकॉशन काय घ्यायचे, उत्तर देताना ते माईकचं तुम्हाला बटन दिसतं स्क्रीनवरती बरोबर, त्याच्यावरती हात ठेवायचा, बोलायचं आणि लगेचच परत म्युट करायचं. प्लीज मेक दिस युअर हॅबिट, म्हणजे सर्वांनाच त्याचा बेनिफिट. ओके, तर कोप्लेनर फोर्सेस म्हणजे काय, द फोर्सेस विच लाय इन अ सिंगल प्लेन. ठीक आहे, आणि शेवटचा शब्द काय हो, रिझल्टंट. बरोबर का, आता रिझल्टंट म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर आपण काय म्हणतो शेवटी रिझल्ट काय. बरोबर ना, म्हणजे काय, तर समजा तुम्ही दोन फोर्सेस घेतले बरोबर आहे, एक असा व्हर्टिकल डायरेक्शन ऍक्ट होतोय आणि एक हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऍक्ट होतोय. बरोबर, आता हे दोन फोर्सेस सायमल्टेनियसली आपण एखाद्या बॉडीवरती अप्लाय केले, ठीक आहे, तर ती बॉडी ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ओढली जाईल ना ती व्हर्टिकल डायरेक्शनला. बरोबर आहे, तर कुठल्या डायरेक्शनला, तर ह्या दोघांचा एक रिझल्टंट असतो. मग रिझल्टंट म्हणजे काय असतो, तर हे जे दोन फोर्सेस आहेत व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, ह्या दोघांचा मिळून कंबाइंड इफेक्ट जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज रिझल्टंट. म्हणजे या दोन इंडिव्हिज्युअल फोर्सेसनी बॉडीवरती जो इफेक्ट केलेला आहे एक्झॅक्टली तोच इफेक्ट प्रोड्यूस करणारा फोर्स म्हणजे कोण झाला, रिझल्टंट. काय सांगितलं, इंडिव्हिज्युअल फोर्सेसनी बॉडीवरती जो इफेक्ट जनरेट केलेला आहे सेम इफेक्ट जनरेट करणारा सिंगल फोर्स म्हणजे रिझल्टंट. सो रिझल्टंट इज अ सिंगल फोर्स विच प्रोड्युसेस सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय द नंबर ऑफ फोर्सेस. ठीक आहे, सो दीज आर द डेफिनेशन्स ऑर दीज आर द बेसिक टर्म्स रिलेटेड टू दिस चॅप्टर. काय काय समजलं सांगा, फोर्स म्हणजे काय, एक्सटर्नल एजन्सी विच ट्राय टू चेंज ऑर विच चेंजेस द स्टेट ऑफ द बॉडी. कोप्लेनर फोर्सेस मीन्स फोर्सेस विच लाय इन अ सिंगल प्लेन, अँड रिझल्टंट मीन्स अ सिंगल फोर्स विच प्रोड्युसेस इफेक्ट सिमिलर टू अ नंबर ऑफ फोर्सेस. तर तुम्हाला कोप्लेनर फोर्सेसचा रिझल्टंट काढायच्या मेथड्स आणि त्याच्यावरचं अनालिसिस किंवा एक्झाम्पल्स पाहायचे आहेत या चॅप्टरमध्ये. इज दॅट क्लिअर? तर हे चॅप्टर विषयी झालं. ठीक आहे, आणि हेच मी तुम्हाला सांगितलं या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे, सेंट्रल आयडिया तुम्ही सिलेबस लिहून घेतलाय. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची बेसिक टर्मिनॉलॉजी ज्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय बॉडी, व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी, व्हॉट इज मीन बाय फोर्स, व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी, व्हॉट इज मीन बाय स्पीड, व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी, हे सर्व बेसिक टर्म तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. त्यानंतर रिझल्टंट काढायचे वेगवेगळे लॉज शिकायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि त्यानंतर मोमेंटचं कॅल्क्युलेशन, फोर्स इंटू डिस्टन्स, हे पण आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. याचा स्नॅपशॉट घ्या, पीपीटी मी तुम्हाला शेअर करतोच आहे. सो दीज आर द थिंग्स विच वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. देन इथून पुढचा जो पार्ट आहे, मला वाटतं एक तास झालेला सुरुवात करून. ठीक आहे, वील डू वन थिंग, दोन तास कंटिन्युअस काय मीटिंगचं रेकॉर्डिंग आपल्याला पॉसिबल नाहीये. सो व्हॉट वील डू, पुढचा पार्ट कंटिन्यू करण्यापूर्वी विल एंड द मीटिंग नाव अँड विल कंटिन्यू आफ्टर 2-3 मिनिट्स. ओके ओके सर. ओके, तर एक 2 मिनिटांसाठी मीटिंग एंड करायला लागेल, कारण कंटिन्युअस 2 तासाचं रेकॉर्डिंग अवघड आहे. सो विल एंड हियर अँड विल जॉईन आफ्टर 2-3 मिनिट्स. ओके, थँक्यू.